नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. 2004 साली नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते आणि तेव्हा त्यांच्या अख्ख्या कुटुंबासह त्यांचा एक भीषण अपघात झाला. पूर्ण सिक्युरिटीमध्ये या गाड्या होत्या तरीही याचा अपघात झाला आणि नंतर गडकरीजींनी याचं कारण जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो ड्रायव्हर हा चालक गाडी चालवत होता त्याला दृष्टीला त्याला नंबर होता, त्याला नीट दिसत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ही गाडी त्यांची एका मागच्या ट्रकवर जाऊन आदळली. हे स्वतः एका भाषणामध्ये नितीन गडकरीजींनी सांगितलंय. रस्ते अपघातामध्ये आपल्या देशाचे अनेक मोठे नेते आपण गमावलेले आहेत, ज्याच्यामध्ये श्रीकांत जिचकार, राजेश पायलट असे अनेक नेते आहेत. तर अगदी साधं कारण होतं या ॲक्सिडेंटचं, या अपघाताचं, की चालकाला दिसत नाही. एक मध्ये एक सर्वे झाला की ज्याच्यामध्ये सगळे ड्रायव्हर्स आहेत त्यांचे नंबर्स तपासले तर त्याच्यात आढळून आलं की जवळपास 50% ड्रायव्हर्सला त्यांना दृष्टीला प्रॉब्लेम होता, दृष्टीदोष होता, त्यांना नीट दिसत नव्हतं आणि त्यांना चष्मे लावल्यावर त्यांना अर्थात दिसायला लागलं. पण त्याच्यापैकी त्यांना त्या 50% चालकांनाही माहितीच नव्हतं की त्यांना चष्मा लागलेला आहे. हा व्हिडिओ मी याच्यासाठी करतोय एवढंच सांगण्यासाठी की आजच तुम्ही तुमचे चालक असतील तर त्यांना त्यांचा नंबर तपासून घ्या. रिफ्रॅक्शन अगदी तुम्ही कुठल्याही नेत्ररोग तज्ज्ञाकडे गेलं तर 5 मिनिटांमध्ये त्यांचा नंबर तुम्हाला काढून मिळतो, लगेच चष्मा मिळतो आणि त्याच्यामुळे ड्रायव्हिंग थांबवण्याची गरज नसते, तुम्ही चष्मा लावून ड्रायव्हिंग करू शकता. तर तुमच्या चालकाचा नंबर आजच तुम्ही तपासून घ्या. सगळे तुमच्या गावामधले तुम्ही जर सामाजिक कार्यकर्ते असाल, राजकीय नेते असाल, तर तुमच्या गावामध्ये एक मोहीम राबवा ज्याच्यामध्ये सगळ्या ड्रायव्हर्सला एकत्र करा आणि त्यांचे डोळे तपासून घ्या, त्यांचा नंबर काढून घ्या आणि त्यांना गरज असेल तर योग्य नंबरचा चष्मा द्या. नितीन गडकरीजींवर जी वेळ आली ज्याच्यामुळे त्यांना अपघात व्हावा लागला ती कोणावरही येऊ नये आणि आपण त्यांची प्रकृती नेहमी चांगली राहावी असं आपण एक प्रार्थना करूया. धन्यवाद.